हॉटेलपेक्षाही जास्त भारी चवीचे, कुरकुरीत आणि कमी तेलकट मेदूवडे घरी कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे ज्योती पवार, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिष रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील. मेदू वडे बनवण्यासाठी उडीद डाळ रात्रभर भिजवून घेतलेली आहे. सकाळी ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये ठेवलेली आहे. आता ही उडीद डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा पाण्याचा वापर करून वाटून घ्यायची आहे. डाळ वाटत असताना पाण्याचा उपयोग कमी करायचा, नाहीतर हे बॅटर पातळ होईल. आणि अशी रवेदाळ ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. याच पद्धतीने बाकीची सर्व डाळ मी वाटून घेणार आहे. सर्वात शेवटी जी डाळ वाटू त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आलं आणि 3-4 हिरव्या मिरच्या टाकून वाटायचे आहे, म्हणजे वड्याला थोडासा तिखटपणा येईल. इथे माझी सर्व डाळ वाटून झालेली आहे. आता यात टाकूया 1.5 चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला हातानेच ही डाळ व्यवस्थित फेटून घ्यायची आहे, म्हणजे आपले वडे एकदम हलके होतील. इथे मी 8-10 मिनिटे मेदू वड्याचं मिश्रण व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया आणि यासाठी एक चटणी तयार करूया. इथे मी 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे, त्यात मोठभर कोथिंबीर घेतली आहे, 10-12 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा कढीपत्ता. हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करताना थोडासा पाण्याचा वापर करायचा. आता यात टाकूया 1 चमचा मीठ आणि 4-5 चमचे भाजून बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट. आणि मिक्सरला ही चटणी आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. इथे आपली चटणी वाटून झालेली आहे. एका मोठ्या वाटीमध्ये आपण चटणी काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकू, ते याच्यात टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता या चटणीला फोडणी देण्यासाठी फोडणी पात्र आपण गॅसवर ठेवूया. आता यात टाकूया 1 पळी तेल. तेल गरम झालं की त्यात टाकूया मोहरी. मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा आहे. आता फोडणी पात्र चटणीच्या जवळ घ्यायचं आहे. फोडणीमध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि ती फोडणी या चटणीत टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मेदू वड्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे. आता आपण मेदू वडे बनवूया. एका वाटीत पाणी घ्यायचं आहे, हात ओले करून घ्यायचे आहे. एक गोळा असा हातावर घेऊन तो फिरवायचा आहे आणि मधोमध एक होल करायचा आहे. दुसऱ्या हातावर हा गोळा घेऊन तो अलगद तेलात सोडायचा आहे. इकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मेदू वडे मी तेलात कसे सोडलेले आहे. असं केल्याने तेल हातावर पण येत नाही आणि एकदम हॉटेलमध्ये मिळतात तसेच आकार मेदू वड्याचे येतात. मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत हे मेदूवडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हॉटेलपेक्षाही जास्त कुरकुरीत आणि कमी तेलकट मेदूवडे आपल्याला घरीच बनवता येतात. तर एकदा अशा पद्धतीने मेदूवडे नक्की बनवून बघा, तुम्हाला जरूर आवडतील. इथे आपले मेदूवडे खाण्यासाठी तयार आहे.
आणि तुम्ही बघू शकता एकदम कमी तेलकट हे मेदूवडे बनलेले आहे। तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।